काय रे दादा, असं वैतागलायस काय तू? अरे वैतागणार नाही तर काय, रोज रोज दोन दोन वेळा जॉबच्या इंटरव्ह्यूला चालले असं वाटतंय. हा किती प्रश्न विचारतात पोर बघायला गेल्यावर, जमिनी किती, घरा किती, पगार किती, पैसा किती. अरे पोर मागतंय का बँकेत लोन मागतंय? आई मला कंटाळा आला आता पुरी बघून बघून, मला कंटाळा आला आता, मला नाही बघा तर चल घरी. आई सकाळी पण एक पोर बघितली, आता मला कंटाळा आला. कंटाळा कसा जमल बाबा, लग्न तर व्हायलाच पाहिजे. आता आपण सगळ्या पोरी बघितल्या, दोन राहिल्या, त्यातली एक तर बघितली, आता या तुझी एकटक बघू फक्त, नंतर इशे काय असेल तर संपू. हे बाबा, आता तरी चांगली पोरी दाखव, गोरी गोमटी. आमचा पोरगा काल असला म्हणून काय आला? सुनबाई तरी गोरी होऊ द्या. अरे मामा, हल्ली पोरी दाखव ना म्हणजे काय खायची गोष्ट नाही. अरे दहा शिंपल्या पोरशील ना तेव्हा एक खडा सापडतो, एक खडा. अरे खडा कसला खडा, माझ्या आयुष्यातला मूत खडा झाले तू, मूत खडा. तुझ्या मागं लागून अरे एवढा अर्धा पगार संपवतो ह्यो माझा महिन्याचा महिन्याचा, तर दुसऱ्या पोरीवर कुठल्या तरी खर्च केला असता ना तेवढा पैसा. लव्ह मॅरेज केला असता तिच्या सोबत ना, मोकला घालो असतो तिच्या सोबत. अरे बाबा लव्ह मॅरेजच करायचं होतं ना. अरे वैताग आणलंय सुनी, किती पोरी बघायच्या तुला, एक तरी पसंत पडू दे. बघ र बघ, कुठं तरी बघ भेटत का ते फेसबुक इंस्टा बघ, किती पोरं लव्ह मॅरेज करतात. भेटली होती 8 दिवसाआधी, नंतर समजला तो भेटला होता, पारगा होता पारगा. हो नाना, किती तंबाखू मालता, चला ना पोर बघायला जायचंय, उशीर होईल. का नाही गाडी? अहो किती पोरी बघता, कुठली भेटेल ती करा, एकच पोरगी. नाना पण मला शिकवायला लागला. मला वाटलं आई देईल शोधून, मग मी त्याला मारायला शोधू. पोर एक नंबर आहे, साधी सिंपल आहे, लगेच होऊन जाईल. अरे बघ माझं 500 रुपये देऊ. अरे बघू तर दे पोर. या 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 या, हा नमस्कार नमस्कार, या. ए अगं पाहुणे आले बघ, या या या. काय पाहुऱ्या केल्याने मोरतील ग राहतील माझ्या. तुझ्यासाठी लिफ्ट बांधायला सांगतो घे. नमस्कार नमस्कार, काय यायला त्रास झाला नाही? अजिबात नाही. अगं हिरोईन काय मोबाईल सारखा सारखा देतो मोबाईल, आता तरी हो बोलू दे. काय फळं आहेत ती? फळ पोरीला फळांचा आणि फळभाज्यांचा फरक नाही समजत, पाचवीला गेली नव्हती वाटत. पोरीला कांदापोहे नाही बनवत, पोहे कच्चे आहेत. पोहे कच्चे आहेत, पोहे कच्चे आहेत. पोटे तू गोरे दिसत होते, समोर किती काले दिसतात. दादा तुला तोंडाव काला बोलली. बाथरूमला जाऊन आलो. जायची काय काला काला लावले, एवढा गोरा तर आहे काय काले. गोरा 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 हे गोरा काय गोरा काय काला काय न गोरा काय न गोरा. तुम्हाला यांना काही विचारायचं असेल ना तर बिंदास विचारा. हो ताई तुम्हाला किती मुलं? दोन मुलं आहेत. दोन मुलं आहेत का? मग छोटा काय करतो? इंजिनियर आहे, 50,000 पगार आहे त्याला. इंजिनियर आहे, मग हे सरकारी नोकर तरी असतील ना? नाही नाही, हे असंच कंपनीत जातो बाटल्या धुवायला. मग छोट्याला धनाचा ना, ते बाटल्या धुणाऱ्याला कशाला आणला?
बाटले धुवायला काय बोलता, 10 एकर जमीन आहे आमची. त्याचा बापूस आता इलेक्शनचा उभा राहिलाय. जमीन एकदा जाऊ दे आमची. सगळे लोकांना बाटल्या धुवायला ठेवू आम्ही. पोऱ्या पळचिरण गाडी देऊन जातोय बाटल्या धुवायला. तुम्हाला असं वाटलं का तो चालत जातो का? आ रास कमून ठेवले खपाचा ना आम्हाला. बाटल्या धुवायला म्हणजे असंच पाठवतो त्याला. गावातली लोक बोलतात तो असंच गुन्हा फिरतो. बघून आम्ही बाटल्या धुवायला तरी त्याला पाठवतो ना. तर बाटल्या धुवायची आम्हाला गरजच नाही ना. आता तर अशी लईच लोक आम्ही देऊ ठेवू. जमीन गेल्यावर पण जमीन आम्ही अजून काढलीच नाही. तुला काय गरज आहे खोट्या बोलाची? अरे 10 एकर जमीन कुठली 10 एकर जमीन? एक गुंठा जमीन आहे मोजून. तिच्यावर पण जमिनीची केस लागले. बाबा मी आला ती केस सोडवता सोडवता काला खोटा बोलून आलीस? अरे बाबा मी तुझ्यासाठीच खोटा बोलले. मी कुणासाठी बोलू? तुझ्यासाठीच बोलू. असं तुझं लग्न होऊ दे. मला पण तुझ्या बाबाने अशीच पसून आणली. एक गुंठा पण जागा नव्हती, जमीन नव्हती, तरी पण मी लग्न केला. मग काय आपल्याला जमीन बघायला येणार आहेत ती माणसा? नाही येणार. लग्न झाल्यावर बघू काय त्या. अरे आई बघ र बघ, 2 वर्ष झाली साड्या घेऊन ठेवल्या, कधी वापराच्या डिझाईन केले त्या बघ. याला पोट फायदा पण नाही. माझा अर्धा पगार तुम्ही काढले पोरींना दाखवून दाखवून कमिशन काढून. मला पोर नाही दिली ना शोधून टाईमवर, तर सगळा पैसा व्याजा सकट वसूल करीन मी. समजलं का? हा गाव आहे ना, हा गाव एक नंबर गाव आहे. या गावात कशाचीच कमी नाही. एजंट, या गावात पाणी आहे ना? काय पाणी? महापूर येते या गावात, महापूर. अरे माझ्या पोरींना पाण्याचा अजिबात त्रास नाही झाला पाहिजे. पाण्याचा त्रास? अरे गेले वर्षी महापूर आलता तर 4 लोक वाहून गेली गावांची. का बोलताय? हा मग उन्हाळ्यात, उन्हाळ्यात महापूर आलता. पन्नास पोरी बघितल्या. पप्पाने काय कपडे नाही नवीन घेतले, तेच तेच कपडे घालाय. विनायक या पॅन्टी पिंडी घाल, चल पटकन. तुला बघायला पाहून आले ना टॉवेला व काय राहिला. चल पटकन हसतास, चल घाल घाल चल. काम चटणी नाही घातली आतमध्ये. तंबाखू दे ना. तुम्ही त्या विनायकलाच बघायला आलेत ना? अहो त्याचा रेकॉर्ड लय बेकार आहे. लग्न मोडून टाका. अहो लफडी करत सुटते गावात, दारू पिऊन गटारात लोळतय. बरू दे, मला तर पोर खपाची होती. पोरा बघून बघून 2 वर्ष झालं पाक कंटाळा आलाय. तुम्ही येणार नव्हते ना, आले कसे काय आमच्यापर्यंत? नाही तर आम्ही विचार केला की तुमची ती 10 एकर जमीन आहे ना, मग तो कधी पण शेट होऊ शकतो. हे विनायक अरे तुम्ही आले. तुम्ही पण म्हणजे अजून कोण येणार होता? अरे तुम्ही तर नकार दिलता नाही ना, लागली वाट आता. नाही आली म्हणजे लाईटीची गोष्ट करत असतील. तुम्ही बसा, लाईट जाते ना कधी कधी गावात. अरे काय झाला? अरे म्हणजे तुला पोर आणले पोर. अरे पण इथं पण आले. अरे तिथं नको होती बस. अरे तुला नको का? हा तुला नसल ना तर मी त्यांना पाठवतो. मी पाठवतो तुझे नशीब. पोरच नाही अर्ध्यावानी पाठवले ती. मग त्यांचं काय करू सांग लवकर. थांब त्यांना काकाच्या घरी बसव. चल लोक चल. तू काकाच्या घरी बसव, त्यांना मी आलो आईला बोलून आलो. चालो लवकर. दुसरी पोर पण बघायला आले. कुठे पोर? काय नाही दादाला पोरे झाला ना, तिने सांगितली गोष्ट. काय झालं? हे ते काम होतं थोडस बाहेर आमचं त्याच्यामुळे. अच्छा, तुम्ही काय घेणार आहेत का थंड चहा? चहा वगैरे नको, खूप गर्मी आहे ना. कोल्ड ड्रिंकच आणा. चालेल, मग तुम्ही बसा, मी आलेच चहा पावडर घेऊ. अरे बाबा काय झालं? अरे यांनी दुसरी पोर बघितली, दुसरी पोर घेऊन आला इथं. आता कसा करू मॅनेज? ते आमच्या घरात उंदीर झालेत ना भरपूर, तर पेस्ट कंट्रोल वाले आलेत. तुम्हाला यायचंय का उंदरांमध्ये? या ना, या ना, या ना, या या. नको ना, जा मग आमच्या काकाच्या घरी. बसा बसा बसा. एकच ग्लास? एकच ग्लास. बाकीची भांडी घासायला दिलं ना तुमचं पिऊन झाल्यावर सांगा, मग तो मी दुसरा भरून आणतो. सगळ्यांना देतो एक करून.
तुम्ही काय कोल्ड्रिंक विल्ड्रिंक पिणार का? अहो काही नको, पण तुमची धावपळ का सारखी चालू आहे? नाही तो घरात माहीत झालं नाही, एक तर तिथं बाजूला काकाचा इथं माहीत झालं, तिथं त्याच तुम्ही आणतो माहीत झालं, खूप वाईट झालं. हो तुम्ही बसा आलो. ओके बॉस, येस 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 येस, इट वुड बी डन, येस 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 बॉस. माझ्याशिवाय काही होतच नाही. जमीन वगैरे खूप आहेत त्याला. ती बोलत नाही, तिच्या तोंडात जीभ आहे का तर बघ. तुमच्या पोरीचं नाव जरा समजलं तर बरं होईल. तुम्ही काय माहिती विचारा ते मला विचारा ना. तुम्हाला विचारून काय फायदा, पोरीचा आवाज तर ऐकू द्या आम्हाला. तिचा लफडा आहे, मी सांगते बघ तुला, ती बोलत नाही काय. तर लफडी काय नसतात का लोकांची, विसरल ते आलो आलो. नंतर मला सांगू नकोस, बोलली नाही म्हणून. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं दीतितहं मला तुमच्या पुरीशी जरा बोलायचं आहे, म्हणजे लग्नाआधीच्या गोष्टी काहीतरी करू का? बोला ना, थोडं बाहेर आवेशीर बोलू का? हा जा जा जा, घेऊन जा, ये जा बाळा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं. पण तुम्हाला विचारायचं होतं तर आतमध्ये विचारायचं ना, बाहेर कशाला आणली? घरात प्रायव्हसी नव्हती ना. तुला लग्न का करायचं आहे? इंस्टाच्या रील्ससाठी. म्हणजे कॉलेजच्या पोरांच्या सोबत रील्स बनवल्यावर पप्पा जाम पिसालतात. पप्पा बोलतात की लग्न करून टाक, नवऱ्या सोबत बनवायचे तेवढ्या रील्स बनव, म्हणून लग्न करायचं आहे. आपण या दिवसाला 3-4 तरी रील्स बनवू हा का? आफ्टर मॅरेज डे 2 तुम्ही बघू शकता माझा नवरा कसा भांडी घासतोय. लोकांना कशाला दाखवते तू? जा घरी, ऊन आहे ना, करपशील. जा घरी, जा घरी. ओ शेतातच्या लग्नाला फराट दमलायो, हाय फाय जो हाय फाय. वाजत्री लागली वाजायला, नवर ते बाला तोडत ना. आई तू बस, मी आलो. तुला आता दोन्ही एक पोरगी करायचे, एकदाशी लग्न करून टाक. लोक लग्नाला नाचून नाचून त्यांचे पाय दुखतात, म्हणा तुला पोरगी बघू बघून माझं पाय दुखायला लागलं. एकदाशी लग्न कर रे बाबा. आई माझा जीवन मरणाचा प्रश्न, अशी कशी डायरेक्ट पटक्यान उभरू नको रे करू. मला तुमच्या पोरीशी जरा बोलायचा होता, जरा बोलू का? हा ठीक आहे बाबा, ये ये बोलतो, ये 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 ना बाहेर, ये ना, अरे ये ना, ये ना, ये ना, ये ना, चल ना. काय काय दिले ना प्रवेश तुम्हाला? तुम्ही बोला ना, मी तर उभा आहे सहज बाहेर हवा खायला. तू कुणाच्या दबावाखाली येऊन लग्न नाही करत ना? तुला मी खरोखर पसंत आहे ना? बोलत का नाही, बोल ना. म्हणजे होकार समजू. ठीक आहे, जा बस, उन्हात करपशील. जा बस, जा बस, हवा का जाणं, हवा का ना तिथं, जात बस बस. पाणी पिणार का तुम्ही? धर बसा.
जिरवा जिरवा पाणी ऊन आहे ना तो डिहायड्रेशन होत आहे त्याच्यामध्ये तर थांबा नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन येत आहे शुभमंगला सावधान मी ठरवली मला कोण पाहिजे मी ठरवली काकाच्या घराची बसले ना ती मला आवडली आपल्या घराची बसली त्यांना नाही बोलून टाक अरे पण मी कशी नाही बोलणार त्यांना अरे त्यांना आकलून टाक आई पोरेसाठी तू आई एवढं पण नाही करू शकत कशी आकलणार तू अक्कल मला माहिती तू अक्कल त्यांना मला माहिती मला ती आवडलेली आहे मी तिच्याशीच लग्न करेल तू जा ना अक्कल आई त्यांना बोल जेवण बिवून येतो ना बनवता मुलीला मुलाला डबा घेऊन जाईल ना हो जाईल जाईल जेलमध्ये जायला लागला काय जेलमध्ये जेलमध्ये आमचे जमिनीची हाफ मर्डरची केस होती त्याची मुला जायला लागतो तिथं आटत होतो तो जामिनीवर आता तो सुटलाय पण कधीतरी जायला लागतो का तर पाकिट मारचा काम करतो त्याची मुला पाकिट मार पण आहे अहो कधीतरी करतो दररोज नाही काही तरी गुंड पण आहे पाकिट मार पण आहे ए चला 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 उठा उठा यो तुमचा गुंड पोरगा नको आम्हाला चला चला लग्नाला तयारी बोल आम्हाला पोरगी पसंत आहे आम्ही लग्नाला तयार आहोत अहो तुम्हाला आमची मुलगी पसंद आहे तर आम्ही तयार आम्हालाही मुलगा पसंद आहे म्हणजे तुमची पोर गटरात टाक म्हणजे माझ्या आयुष्यात टाकायला तयार आहे तुम्ही एक गाव आले हो अरे जमलं ना माझं लग्न शेवटी दोन वर्ष तुम्ही माझ्या लग्नाचा वाटोला लावला अरे माझ्याबद्दल तुम्ही काय ना काय सांगितलं तो विनायक माली पोरी घेऊन लपडे करते तो दारू पिऊन गटरात लोलतय लग्न नाही जमून द्यायचं आता हसा ना माझ्यावर हो नाना हस ना मावशी दोन वेळा लग्न मारलं तुम्ही हा 2021 प्रिया पाटीलची फॅमिली मला बघायला आलती तुम्ही काय बोलला दारू पिऊन त्या विजेच्या तारांवर गेलत तिथं चढाला हा माझं लगीन म्हटलं आता लाज नाही वाटत तुम्हाला ए हस ना आता आता काय झालं जळली ना तुमची हसा ना आता हसा ना कोण रे हसला कोण हसतय माझं तुझ्यासारखाच आहे 2 वर्ष लग्न ठरवत नव्हता आवाज कसा बापासारखा आहे ना मॅनली म्हणून पप्पा बोलू नव्हतं ते तुझ्याशी अरे यो पाटलेला मोका माझ्यात नशिबी कसा आला तुला बोललो होतो मी याच्यात नक्की काहीतरी गडबड आहे या पोरीच्या तरी तू बोलते हीच पाहिजे हीच पाहिजे आई पण थांबा ओ सासरे मी गुंड नाही कुठली केस नाही माझ्या अंगावर सासरे ओ सासरे बुवाने ब्लाऊज घातलाय का अरे इथं बायको बुवा मला सासरे बुवा मी नाही केलं काय सासरे बुवा थांबा ओ सासूबाई सासूबाईनी शर्ट घातलाय अरे सासरे बुवा तुम्ही का सासरे बुवा मला तुमच्या पत्रात घ्या म्हणजे तुमच्या शर्टात घ्या हो गुन्हेगारांशी आम्हाला अजिबात संबंध ठेवायचा नाही सासरी बुवा ऐका ना सासरी बुवा मुहूर्ताची गोष्टी बोले आनंदवरीला नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन येत आहे शुभमंगला सावधान